नमस्कार, मी वैभव मावळे आणि आमचे दिग्दर्शक दिनेश माळी सर। नमस्कार। तर 61व्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आमचं मूळजी जेठा महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय हे मडवॉक नावाचं नाटक सादर करत आहे। मुळात मडवॉक म्हणजे की ज्या ठिकाणी चिखल आहे, चिखल तो कशाचाही असू शकतो। समाजामध्ये वेगवेगळ्या धर्मांवरून जे काही राजकारण सुरू आहे आणि समाजामध्ये ह्या ज्या काही दुरी निर्माण होत आहेत, तर याच्यावर प्रखरपणे भाष्य करणारं हे नाटक आहे। मुळात 3 विद्यार्थ्यांपासून हे नाटक सुरू होतं, तर ते थेट माणसामध्ये काय असायला हवं आणि काय नसायला हवं इथपर्यंत जाऊन पोहोचतं। तर ह्या नाटकामध्ये मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की धर्म हा मानवाने बनवलेला आहे, हे सगळ्यात जास्त आम्ही अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मानवता संपत चाललेली आहे, ती मानवता माणसांमध्ये परत आणण्यासाठी थोडा प्रयत्न आहे। नाटकामध्ये टेक्निक वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये लाईटचे इफेक्ट आहेत, तिथले सीन दाखवलेले आहेत, काहीतरी आमचे 12-13 सेट चेंज होणार आहेत। आणि मुळात जळगावकरांना काहीतरी एक वेगळा प्रयोग बघायला मिळणार आहे आणि त्यांना काहीतरी नेहमीप्रमाणे, जसं मूळजी जेठा महाविद्यालय हे जे काही नेहमीप्रमाणे वेगवेगळे प्रयोग करत असतं ना, तर ह्या प्रयोगातनं 100% काहीतरी समाजाला एक चांगला, आपण त्याला म्हणूया की विषय मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रबोधन करणं आणि होणं हे महत्त्वाचं आहे। राज्य नाट्य स्पर्धेतनं खूप सारे नट्या दिल्या आहेत, नटी दिलेली आहेत, त्याच्यानंतर बरेचसे कलाकार दिलेले आहेत, तंत्रज्ञ दिलेले आहेत, दिग्दर्शक सुद्धा दिलेले आहेत, परंतु नाटक देणं हा जो काही पायंडा आहे हा मूळजी जेठा महाविद्यालय नेहमीच करत असतो। त्यामुळे आज रविवार 27 रोजी संध्याकाळी 7 वाजता आपण सगळ्यांनी जळगावकरांनी हे नाटक बघण्यासाठी यावं आणि नक्कीच काहीतरी एक तुम्हाला चांगला उपदेश, चांगलं समाजामध्ये असलेल्या गोष्टी बघायला मिळतील अशी मी 100% आशा करतो। धन्यवाद।